ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। नमस्कार, बाजार चावडी पोलिटिशियनच्या हद्दीमध्ये विष्णुकांत राठी एक मोठे व्यापारी आहेत। त्याचं व्यापाराचं क्षेत्र जोडबाई पोलिटिशियनच्या हद्दीत आहे, परंतु राहण्याचा बंगला जो आहे तो बाजार चावडी पोलिटिशियनच्या हद्दीमध्ये आहे। त्यांच्या घरी सुमारे 2 महिन्यापासून चोरी होत असली, त्यांना दिनांक 8/8 रोजी समजलं, त्याप्रमाणे त्यांनी येऊन आमच्याकडे तक्रार नोंदवली। त्यांची तक्रार रीतसर घेतली आणि तक्रारीमध्ये चोरीस गेलेल्या सोन्याचा मोठी व्याप्ती होती, त्यामुळे त्यांना वेळोवेळी विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी त्यांच्याकडे जवळजवळ 8 ते 10 नोकर आहेत आणि या नोकरांनीच वरच्या कालावधीमध्ये उघड्या घरातून प्रवेश करून चोरी केली असा संशय व्यक्त केला। त्याप्रमाणे आमचे डिटेक्शन ब्रँचचे DP पथकाचे सपोनी दायगुडे साहेब यांनी त्यांच्या नोकरांना बोलावून घेऊन वेगवेगळे इंट्रोगेशन केलं त्यांना आणि त्यातून नक्की चोरी कोणी केली हे नेमकं शोधून काढलं। आणि त्यापैकी राठी यांच्याकडे एक वयोवृद्ध महिला काम करत होती बऱ्याच वर्षापासून, तिची नात निकिता बनसोडे ही सुमारे 2 महिन्यापासून त्यांच्या घरी कामाला येत होती, तर तिनंच चोरी केल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून अधिक तपास सपोनी दायगुडे, हेडकॉन्स्टेबल चुंगे, विनोद वटकर, कृष्णा बडोरे, सचिन लवटे व इतर स्टाफनी अगदी बारकावीने तपास करून चोरीस गेलेला 100% माल हस्तगत केलेला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली झोन सर विजय कबाडे सर, Division 1 सर संतोष गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व सपोनी दायगुडे त्यांच्या टीमनं अथक 2 दिवस न थकता न रेस्ट घेता जेवणाचीही पर्वा न करता त्यांनी ती परिश्रम करून जवळजवळ 17-18 तोळं सोनं हस्तगत केलेलं आहे। 50,000 रुपये रोख कॅश आहे आणि सोने जवळजवळ 17.4 ग्रॅम असा माल गेलेल्या मालापैकी 100% माल हस्तगत केलेला आहे। दरवाजा आपण उघड्या दरवाज्यावर म्हणलंय ना, आपण घरात जी चावी होती त्या चावीने उघडूनच केलेली आहे। त्याच्यामध्ये आरोपी एकच एकच आपण सगळे तपासले आरोपी, पण त्यांचा इन्व्हॉल्व मिळालेला नाही, त्यामुळं एकच ती निकिता बनसोडे म्हणून होती ती महिला, तिनंच केलेलं निष्पन्न झाल्यामुळं तिच्याकडूनच सगळा माल सोनं कुठून हस्तगत केलं पुढे काय मिळते तिच्या काही अंगजळतीत जवळ मिळालं आणि तिच्यानंतर घरात मिळालेलं आहे सोनं, ते आपण तिच्याकडून हस्तगत केलं।